को लेकर बहुत सारे आंदोलन चल रहे हैं, लेकिन एक और आंदोलन चलाने की चेतावनी सरकार को दी गई थी। किसानों को उसकी उपज का लाभकारी मूल्य लागत के आधार पर मिले, जिससे देश के किसानों की दशा को सुधारना चाहे। ऐसा 11 अगस्त को भारतीय किसान संघ ने माननीय प्रधानमंत्री और कृषि मंत्री को एक ज्ञापन के रूप में भेजा और उसे मांग की कि 31 अगस्त तक सरकार इस बारे में सकारात्मक कदम उठाए, विश्वास दिलाए या आश्वासन दे, अन्यथा 8 सितंबर को भारतीय किसान संघ सभी जिला केंद्रों पर उसी दिन देशव्यापी आंदोलन करेंगे। भारतीय किसान संघ हे देशव्यापी संगठन है। आज देशातल्या सर्व कलेक्टर ऑफिसच्या समोर धरना कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही 11 ऑगस्ट 2021 ला माननीय पंतप्रधान आणि माननीय कृषी मंत्री भारत सरकार यांना पत्र लिहून एकाच समस्येवरती निर्णय घेण्याची विनंती केली। ती समस्या एकच की आज शेतकरी जो दुःखी आहे, आर्थिक दुर्बल झाला आहे, त्याचे मुलंसुद्धा या शेती व्यवसायात यायला तयार नाहीत। त्याचं कारण एकच आहे की शेतकरी जे आपल्या शेतामध्ये अनेक वस्तू तयार करतो, तयार करायला लागणारा खर्चसुद्धा त्याच्या वस्तू बाजारात विकल्यानंतर मिळत नाही, म्हणजेच लागत खर्चाच्या आधारावर त्याला लाभकारी मूल्य मिळत नाही। आणि हे लाभकारी मूल्य मिळावं या एकाच गोष्टीसाठी आज भारतभर आंदोलन सुरू झालेलं आहे। उदाहरण द्यायचं झालं, आपल्या विदर्भामध्ये कापूस सर्वत्र तयार होतो, पश्चिम विदर्भात कापूस हे एकमात्र पीक आहे आणि त्या कापसाचा मिनिमम सपोर्ट प्राईस 5,600 आहे। आज कापूस निर्माण करायला 1 क्विंटलला सुमारे 6,000 रुपये खर्च येतो, कारण वर्षभरात आपण जाणता की डिझेलचे भाव सुमारे 1.5 पट झाले। आज बैलाची शेती राहिली नाही, ट्रॅक्टरची शेती झाली आहे, त्यामुळे 600 रुपये एकराचा रोटावेटर 900 रुपये झाला आहे। असंच खतांचेही भाव वाढले।